नमस्कार, लोबसेस किचन मराठी मध्ये आज आपण घरच्या घरी कच्च्या केळीचे क्रिस्पी वेफर सोप्या पद्धतीने आणि झटपट कसे बनवायचे ते बघूया। हे वेफर्स खाऊन मुले तर खुश होणारच, पण थोरा मोठ्यांना सुद्धा खूप आवडतील व घरी बनवत असल्यामुळे हायजीनिक पण आहे। चला तर केळीचे वेफर्स बनवूया। परंतु वेफर्स करायला लागायच्या आधी वेफर्सला चव आणि रंग देण्यासाठी पाण्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा मीठ घेऊन छान मिक्स करून पाणी तयार करू। किंवा तुम्ही चवीनुसार मीठ आणि वेफर्सला जसा रंग हवा असेल त्या प्रमाणात हळद घेऊन पाणी तयार केले तरी चालेल। हळद आणि मिठाचे पाणी तयार करून झाल्यानंतर वेफर्स बनवण्यासाठी येथे 3 कच्ची केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। कच्ची केळी भाजी बाजारामध्ये सहजपणे मिळून जातात। चला तर वेफर्स बनवण्यासाठी केळीचे साल कसे काढायचे ते बघूया। सर्वप्रथम केळीचा वरचा खालचा टोकांचा भाग काढून चाकूने केळीला असे कट द्यायचे। आणि चमच्याच्या सहाय्याने साल काढायचे। कच्च्या केळीचे साल काढणे थोडे कठीण असतं, म्हणून आपण चाकू व चमच्याच्या मदतीने साल काढत आहोत। हे बघा, इथे केळीचे साल काढून झालेले आहे। आणि साल काढल्यानंतर केळ लगेच काळे पडायला लागतं, म्हणून वेळ न जाऊ देता लागलीच ज्या केळीचे साल काढले त्याच केळीचे स्लायसरने स्लाइस किंवा चकत्या करून घेऊ। आणि आता तुम्ही बघू शकता केळीच्या चकत्या कितपत जाड ठेवले आहे ते। ना जाडे आहेत ना पातळ, मीडियम जाडीच्या आहेत। यांना आता डीप फ्राय करून घेऊ। तेल हाय टू मीडियम फ्लेमवर गरम झालेले आहे, तर यामध्ये केळीच्या स्लाइसेस टाकू। आणि आता मीडियम फ्लेमवर तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच साईड चेंज करायची। आणि हाय फ्लेम करून हळदी व मिठाचे पाणी कमीत कमी 3 टेबलस्पून तरी टाकायचे। व पाणी तळतळल्यानंतर आणि पाण्याची वाफ झाल्यावर लो टू मीडियम फ्लेम करून वेफर्सची आलटून पालटून साईड बदलवित राहून ते क्रिस्पी होईपर्यंत तळीत राहायचे। मध्येच फ्लेम थोडी लो करायची। बघा, वेफर्सला येणारे बुडबुडे पूर्णपणे बंद झाले आहेत, म्हणजेच वेफर्स क्रिस्पी झालेले आहेत। तर यांना आता तेलामधून बाहेर काढून घेऊ। वेफर्स तेलातून बाहेर काढायची घाई करायची नाहीतर ते नरम राहतील। चला तर आता दुसऱ्या पद्धतीने स्लायसरने केळीचे वेफर्स करून बघू। बघा, येथे स्लाइसेस किंवा चकत्या करता करताच त्या डायरेक्ट हाय टू मीडियम फ्लेमवर तेलात टाकू व अशा पद्धतीने केलेले वेफर्स जास्ती चांगले होतात। परत मीडियम फ्लेमवर बबल्स कमी होईपर्यंत वेफर्स होऊ देऊ। आणि नंतर साईड चेंज करून हळदी मिठाचे पाणी टाकून आधी जे वेफर्स तळले त्याच पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत हे सुद्धा वेफर्स तळून घेऊ। बघा, हे वेफर्स छान क्रिस्पी तळून झालेले आहेत व त्यांचा रंग सुद्धा किती छान दिसतोय ते। हे वेफर्स व्यवस्थित परफेक्ट तळले गेले आणि थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यात ठेवले तर बरेच दिवस क्रिस्पी राहतात व त्यामुळे मुलांना आदल्या मधल्या वेळी खाण्यासाठी देता येतात। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।